आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव पाणी गळती निवारण्यासाठी 40 लाखांचा निधी, युवा नेते उत्तम पाटील. बोरगाव येथे विविध विकास कामांचा झाला शुभारंभ, ग्रामस्थांतून समाधान. बोरगाव येथे पाणी योजनेतील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची वारंवार गळती होत होती. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास होत होता. ही गरज ओळखून युवा नेते उत्तम पाटील यांनी पाणी गळती निवारण्यासाठी नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेतून 40 लाखांचा निधी मंजूर केला. या कामाचा शुभारंभ निपाणीत आज त्यांच्या हस्ते करण्यात आला. सर्कल ते जुनं बसस्थानक पर्यंत हे काम करण्यात येणार आहे. या निधीमुळे कायमस्वरूपी ग्रामस्थांना पाणी मिळणार आहे. या प्रसंगी नगराध्यक्ष व सौ शोभा गोरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, नगरसेवक अभय मगदूम, जीवनधर पाटील, सुजाता पाटील, माणिक कुंभार, मारुती निकम, सुरेखा घाळे, अशोक माळी, अशोक नेजे, शीतल गोरवाडे, बाबासाहेब पाटील, संजय ऐदमाळे, दिगंबर कांबळे, मुकुंद कुलकर्णी, अण्णप्पा ढोंगे, अजित सवाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. नगरोत्थान स्कीम मध्ये कर्नाटक राज्याच्या नगरोत्थानच्या ह्याच्यामधून आज बोरगाव इथे बोरगाव सर्कल ते जुना बसस्टँड या इथंपर्यंत नवीन पाईपलाईन, त्याचबरोबर साईडला गटर, त्याचबरोबर फुटपाथ आणि एक सबलाईन, असं 4 कामाचं या ठिकाणी आता बोरगाव पट्टण पंचायतीचे नगराध्यक्ष शोभा गोरवाडे आणि उपाध्यक्ष वसंत महाजन यांच्या आणि सर्व नगरसेवकांच्या आणि सर्व मान्यवरांच्या नेतृत्वाखाली या कामास शुभारंभ झाला. त्यासाठी या एकूण स्कीमला 40 लाख रुपयाची निधी नगरोत्थान याच्यातून आम्ही ठेवलेली आहे आणि त्यामुळं जे सारखं वरच्यावर लिकेजेस ह्या रोडला होत होते ते लिकेज आता या ठिकाणी थांबणार, त्यात काही शंका नाही. आणि जे या साईडला बोरगाव सर्कल टू बसस्टँडपर्यंत जे डाव्या साईडला जे गटरचं म्हणजे राहिलेलं तुंबलेलं वगैरे पाणी होतं त्यालाही त्यासाठी गटरसुद्धा या ठिकाणी घातलेलं आहे, त्यामुळं तेही सोयीस्कर या ठिकाणी लोकांना होणार आहे. त्याचबरोबर नगरोत्थानच्या विविध ह्याच्यातून माध्यमातून वेगवेगळ्या वार्डामध्ये वेगवेगळ्या ह्याच्याकडं सगळे कामांचं यात समावेश आहे. आता मागील ह्याच्यामध्ये वार्ड नंबर 14 आणि 15 या स्कीमचं उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी केलं होतं, त्याचाच भाग हा त्यातला म्हणजे वार्ड नंबर 8 घेतलेला आहे, ते या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. आणि आता वार्ड नंबर 11 तिथंही पेवर ब्लॉक, त्याचबरोबर गटर आणि रस्ता असे वेगवेगळे विविध कामं त्या ठिकाणी घेतलेले आहेत, त्याचाही शुभारंभ आम्ही आता करणार आहोत. या सगळ्या मागचा उद्देश फक्त सगळ्या वार्डामध्ये वेगवेगळ्या नगरोत्थान स्कीममधून सगळी कामं आम्ही घेतलेली आहेत, याचं सहकार्य सगळं आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी, या विभागाचे खासदार प्रकाशन हुक्केरे यांना जातो. त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढे आम्ही माध्यम पट्टण पंचायतीच्या माध्यमातून विविध कामं करत राहणार आहोत. त्यासाठी मी आलं नागरिकांनाही शुभेच्छा देतो, कारण त्यांनीही सगळीकडून आम्हाला सहकार्य करत आहेत. आणि नागरिकांना अनेक विनंती आहे की वेगवेगळ्या वार्डामध्ये त्या त्या कामं आम्ही घातलेली आहेत, त्यासाठी कोणी गडबड करू नका म्हणून सांगायचं आहे.